मिरज सांगली रोड वर शेख आर्थोपेडिक हॉस्पिटल जवळ वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन अंगठीवर हातचलाकीने चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय बाळकृष्ण गुरव हनुमान नगर मिरज यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिलेली आहे. या चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सांगली मिरज रोडवर समोरून जात असताना डोक्यावर हेल्मेट तोंडाला मास्क लावून आलेला एक अनोळखी इसमाने पोलीस आहे असे सांगून पुढे पोलीस तपासणी सुरू असून तुमच्या गळ्यातील चेन आणि अंगठी पाकिट रुमालात बांधून देतो असे म्हणून गुराव यांनी दिलेली चेन अंगठी पाकिट रुमालात बांधून भामट्याने गुराव यांच्याकडे दिली. घरी आल्यानंतर गुराव यांनी रुमाल उघडून पाहिला असता चेन आणि अंगठी रुमालात नव्हती. हात चलाकीने भामट्याने सुमारे 39,000 सोन्याची चेन आणि अंगठीवर चोरट्याने डल्ला मारला. महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.